शहरात टेंबेस्वामी महाराजांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या संस्थानकालीन श्री एकमुखी दत्त मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प दत्त भक्तांनी केलाय. मंदिर सभा मंडपाच्या बांधकामास आर्थिक वस्तुरूप मदतीचं आवाहन देवस्थान आणि स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतीनं करण्यात आलंय. कैलासवासी नोरोपंत उकिडवे यांच्या करवी श्री एकमुखी दत्त मंदिर इसवी सन 1884 मध्ये परमहंस परिप्राजकाचार्य टेंबेस्वामी महाराजांच्या आशीर्वादानं स्थापन झालं. तर 1996 मध्ये टेंबेस्वामी महाराजांच्या मंदिराची स्थापना झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे एकमेव एकमुखी दत्त मंदिर असून अनेकांना याची प्रचिती आहे. या मंदिराच्या खोदकामावेळी मिळालेल्या पादुका या देवालयासमोरील औदुंबराच्या पारावर ठेवण्यात आल्यात. या औदुंबरात पादुकांचा आकार असून पुण्यभूमी माणगाव मध्ये असलेल्या गुहेचा आकार या औदुंबराला आलाय. आध्यात्मिक आणि संस्थानकालीन इतिहास असलेल्या या मंदिराच्या जमिनीवर भक्तनिवास प्रसादगृह सभा मंडप बांधण्याचा संकल्प दत्त भक्तांनी केलाय. यासाठी 2.5 कोटींहून अधिक खर्च येणार असून बांधकामासाठी आर्थिक किंवा वस्तुरूप मदतीचं आवाहन करण्यात आलंय. टेंबेस्वामी महाराजांनी त्यांचे भक्त उकिडवे महाराज यांच्या स्वप्नात येऊन त्यांना वेळोवेळी आदेशित केले आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आणि टेंबेस्वामी ज्यावेळी नरसोबाच्या वाडीला प्रस्थान दत्त महाराजांच्या आदेशान्वये ते जात होते त्यावेळी स्वतः या मंदिरामध्ये येऊन राहिलेले आहेत. ती खोली अजूनही जुन्या स्वरूपातच इथल्या मंदिराच्या देखभाल कमिटीने हे अशोक नाईक रेडकर यांनी ती सांभाळलेली आहे. त्याप्रमाणे स्वामींच्या पादुका ते देखील मंदिर इथे बाजूलाच आहे. असं हे एकमुखी दत्त मंदिर पूर्ण सिंधुदुर्गामध्ये एकमेव असून त्याची प्रचिती वेळोवेळी भक्तगणाला येत असते. आणि याच मंदिर हे आता जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. आणि त्या कालावधी झालेला असल्यामुळे जुनं जे मंदिर बांधलं होतं, जुनं टेंबेस्वामींनी उकिडवे महाराजांकडून जे बांधून घेतलं होतं त्याच्या बाजूला या भक्त मंडळीने पुन्हा एक सिमेंटचा एक हे मंदिर बांधलं होतं. ते देखील आता गळू लागलं होतं जुनं झाल्यामुळे. मग आम्ही भक्त मंडळीने एकत्र येऊन हे विचार केला की ते सभामंडप व्हावा स्वामींच्या भक्तगणांच्या पूर्ण इथे नामस्मरण जे होतं त्यासाठी. म्हणून आम्ही सर्व मी दयानंद गवस, जगदीश मांजरेकर, आंगणे अशोक नाईक, रेडकर, स्वतः घोगळे आणि आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहित करणारे हे कामासाठी महाराजांच्या चरणी कायमस्वरूपी हे लग्न न करता फक्त स्वामी सेवा आणि स्वामी सेवा दत्तप्राय पंथातले हे असे कसाळीकर परशुराम कसाळीकर महाराज हे वेळोवेळी आम्हाला त्याप्रमाणे त्यांना प्रवृत्त करत असतात की हे करून घ्या. कारण हे खूप दिवस रखडलेलं काम होतं. आम्ही करणारे कोणी नाही आहे तर स्वामी आमच्याकडून ही सेवा करून घेत आहेत. हे सध्या इथे बांधकाम चालू आहे आणि हे बांधकामाबरोबरच सभामंडपाच्या आम्ही अजून एक संकल्प केलेला आहे की त्या भक्तजणांसाठी जे येतात त्यांच्यासाठी राहण्याची सोयीसाठी एक मोठी बिल्डिंग बांधायची आहे. त्याचप्रमाणे इथले जे नागरिक आहेत गोरगरीब खेडेगावातनं येतात इथे ज्यांना राहण्याची सोय नाही आहे ती होऊन जाईल. आणि त्यांच्यासाठीच एक आयुर्वेदिक अशी एक कार्यशाळा करणार आहोत. स्वामी ज्या अध्यात्म होते आणि योगविद्या करायचे त्याप्रमाणे आम्ही देखील इथे एक योग मंदिर आणि योगाला योग आणि प्राणायाम हे करण्याचे आणि छानपैकी एक बाग आणि हा परिसर जो स्वतः उकिडवे महाराजांनी स्वतः 14 गुंठे दान केलेला आहे आणि त्यांचेच पुढे वंशज जे चालू आलेले आहेत ते सुनील उकिडवे हे बाजूला जिथे राहतात आणि ते देखील या मंदिराच्या कमिटीमध्ये आहेत. आणि हे कमिटीमार्फत
हे मंदिर लवकरात लवकर कसं पूर्णत्वात जाईल हे स्वामी महाराज वेळोवेळी आम्हाला कोविडचा हा मोठा पिरियड असून देखील दानशूर कार्यकर दाते येऊन हे तिथे मदत करतायत। तरी माझी सर्व स्वामींच्या भक्तांना विनंती असेल की हे मोठा जो 2.5 कोटीचा प्रकल्प आहे हा सभामंडप आणि मागे धर्मशाळा धरून आणि छोटंसं आयुर्वेदिक गार्डन आयुर्वेदिक उपचार नॅचरोपॅथी हे करण्यासाठी आम्हाला त्यांनी सढळ असते मदत करावी आणि हे कार्य स्वामींचं जे कार्य आहे स्वामी करून घेत आहेत एवढ्या कोविडच्या काळात देखील हे काम चालू आहे। म्हणजे सगळीकडे सध्या पैशाची कमतरता असून देखील लोक वेळोवेळी कालच एक कोल्हापूरवरून एकमुखी दत्त मंदिराच्या खास दर्शनासाठी एक गाडी घेऊन आली होती महाराजांना ते भेटले। अशा प्रकारचे लांबून लांबून लोक येत आहेत। तरी सावंतवाडीतल्या रहिवाशांनी तसेच आजूबाजूच्या स्वामी टेंबेस्वामींच्या भक्तगणाने सदळ हस्ते मदत करून हा आमचा प्रकल्प जो आम्ही संकल्प केलेला आहे स्वामी महाराजांच्या आदेशान्वये तो पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहाय्य करावे। तसेच ही जी बखर आहे ही स्वतः नारोपंतांनी लिहिलेली आहे, त्यांना वेळोवेळी जे स्वामी महाराजांनी आदेश दिले आहेत पत्र लिहिली आहेत त्यावेळीची पत्र देखील ह्याच्यात दिलेली आहे आणि बखर त्यांनी जी लिहिली आहे ती सगळ्या भक्तजणांनी वाचावी जेणेकरून या सगळ्या स्वामींच्या लीला आणि त्यांनी केलेले भारतभर भ्रमण करून दत्त परंपराची जी महती त्यांना पटवून दिली लोकांना त्याबद्दल ही सगळी माहिती या दारोपंतांच्या बखरामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेल्या याच्या वाचावी जेणेकरून तुम्हाला ह्या दत्त मंदिराच्या कार्याकरता मदत करण्याची दत्त महाराज स्वतः आदेशित करतील असे मला वाटते आणि माझ्या संपूर्ण टीमला वाटते। तरी लवकरात लवकर मदत करून हे काम विहित वेळेत आपण पूर्ण करू आणि त्याच्यात 100% हे काम पारदर्शकतेने होईल। भक्तजणांचा पैसा जो आहे त्यांनी दिलेला तो एकही पैसा कुठेही विनाकारण खर्च न होता याच कामासाठी वापरलेली त्याच्या कमिटीच्या वतीने मी सगळ्यांना त्याची ग्वाही देतो आणि आपण सढळ असते मदत करावी म्हणून सगळ्यांना मी आवाहन करतोय। न्यू सपनीसवाडा इथं एकमुखी दत्त मंदिर टेंबेस्वामी महाराज मंदिराच्या सभा मंडपाचं बांधकाम सुरू आहे। तरी भाविक भक्तांनी मदतीसाठी जगदीश मांजरेकर 94227906 विनोद रेडकर 94220968 77 सतीश घोगडे 94036341 59 अशोक नाईक 99223010 यावर संपर्क साधावा। दानशूर व्यक्तींनी मंदिरासाठी मदतीचा हात द्यावा असं आवाहन देवस्थान आणि स्थानिक सल्लागार समितीच्या वतीनं करण्यात आलंय। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।